आपला मराठी बिग बॉस. मला माहिती माझी लिडरशिप क्वालिटी अरे आहे, पॉझिटिव्हच आहे ना. मग निगेटिव्ह धरली, निगेटिव्ह बॅड आणि पॉझिटिव्ह लोकांना तुम्ही सपोर्ट करता. अरे कुठे सपोर्ट करतो तुला करायचं यार तेजा. अरे बाबा तुला कळतं का, ऊन म्हणजे एका पॉईंट नंतर नाही ती दिस तिचं निकषांमध्ये ती एक पॉईंट 0.5 वर उजवी पडली आहे. चुकीचे डिसिजन नाही द्यायचे की ज्याने एखाद्याच्या म्हणजे नॉमिनेशनवर येईल असे डिसिजन नाही द्यायचे. जरी ते मला आता म्हणत असले की मी नाही घाबरत वगैरे, घाबरणं आणि न घाबरणं हा प्रश्न नाही. मी माझ्या डिसिजनबद्दल सांगते, तू आता जरी तुला वाईट वाटत असलं तरी त्यांच्यासमोर बोलताना ठाम राहा. कारण ते म्हणतायत ते कधी हा विषय काढू शकतात. पण मग निकष चुकला नव्हता ना, फक्त मी तो मांडताना वाक्यरचना चुकली. निकषांचा उल्लेख नाही केला. आपण एकदा दीपक बोलतो का आपण आपली टीम बनवू शकतो, रिमेंबर? मी पण असताना पण ते काय झालं ना, ते उडता उडता बोललेलो. पण आता खरं कळते आपल्याला काय सीन आहे, राईट? काय की आपण ओव्हर शॅडो नाही होऊ द्यायचं स्वतःला. ओके, तर माझं काय, मी काय म्हणते, यशची पण सेम फिलिंग, माझी पण सेम फिलिंग, तू पण सेम फिलिंग आहे. वी थ्री आर ॲटलिस्ट ॲट द मोमेंट इन. ओके, आता तुमची मतं काय आहेत अजून कोण असेल तर? रू आणि रू आज रूला आपण वाचलं आहे. आय डोंट इट वॉज अ मूव. आणि रू एवढी स्मार्ट आहे की तिला कळतं. जेवण घे ना. पण आपण बघू डायनामिक्स काय होतात हे सध्या कोणाकडे बोलू नका. आपण बघू डायनामिक्स काय होतात या वीकमध्ये. कारण स्नेहाला आता क्लिअरली अमृता देशमुख आणि अक्षयच्या बाजूने, अप्पूच्या बाजूने पण नाही आहे फार. मला वाटतं अप्पूच्या बाजूने फार नाही आहे, कारण ती स्ट्रॉंग प्लेअर आहे. सो ती तो ग्रुप पकडून जाणार, ते चार जणांचा ग्रुप होणार डेफिनेट.